शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय झालं, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, फक्त मला थोडा वेळ एकटं राहू दे. ही आरती आताच सुरू व्हायची होती का? या मुलीला माझा संशय आला तर त्या सुनैनापर्यंत पोहोचणं खूप कठीण होईल. हेच मला घेऊन जाईल त्या अदृश्य महालापर्यंत, आणि मला पूर्ण खात्री आहे आई जगदंबा मला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. सुनैना, जर आज तुझे आई बाबा जिवंत असते तर तुझा हा त्याग बघून त्यांना अभिमान वाटला असता. बर, आता तू निघ, स्वतःची काळजी घे. तूही स्वतःची काळजी घे आजी, माझी काळजी नको करूस. तूही माझी काळजी नको करूस बाळा. याला अचानक काय झालं? आता थोड्या वेळापूर्वी तर व्यवस्थित होता. माझ्या पाठीशी राहा अंबे मातेचा. ताई, तू आलीस? तू कुठे गेली होतीस ताई? ताई, आम्ही तुला जंगलातही शोधलं, तू नाही सापडलीस. आम्हाला तुझी खूप आठवण आली. काय झालं तुला? तू अचानक इथे का निघून आलास? तू ठीक आहेस ना? मी तर ठीक आहे, तुला असं का वाटलं की मी ठीक नाहीये? बर बाबा, आता चल. स्वराज अजून आला नाही, नुसती नालायक लोकांची फौज उभी केलीये. हे कुठलं ठिकाण आहे? मी स्पष्ट का दिसत नाहीये मला? अरे, आता मी काय करू? कसं शोधू की ही मुलगी कुठे आहे? चंद्रलेखा, तू अधिराजला एकदा विचारायला हवंस. कुणास ठाऊक, कदाचित अधिराजनेच तिला या महालातून बाहेर जायला मदत केली असेल. आणि तसंही अधिराज हल्ली त्या मुलीच्या रंगात जरा जास्तच रंगू लागलाय. आणि तुझा रंग कसा बेरंग झालाय बघ. कनक,
सांग की तुझ्या आईला मी अशी शिक्षा का दिली असेल? कारण आईने तुम्हाला मूर्खासारखा सल्ला दिला. वा कनक, फार छान. तू तितकी मूर्ख नाहीयेस जितकी दिसतेस. आणि इकडे तुझ्या आई बघ, इतकी वर्ष माझ्या सहवासात राहून सुद्धा तिला इतकंही कळलं नाही की अधिराज केवळ एक कठपुतळी आहे ज्याची दोरी माझ्या हातात आहे. मी त्याला असं लहानाचं मोठं केलंय की मी जे सांगेन तेच तो करेल. माझ्या इशाऱ्यांवर नाचत राहील तो कायमचा. बघच, ऐक, तिला पळून जायला कुणीतरी मदत केलीये, पण अधिराजने नाही, दुसरच कुणीतरी आहे. मी लवकर परत येईन, मग तुमच्याशी भरपूर गप्पा मारेन. पण आता मला एके ठिकाणी जायचंय, रात्र होण्याआधी मला तिथे पोहोचायचंय. अजून थोडा वेळ थांब ना ताई. हो ताई, थांब ना ग. उशीर होतोय ना बाळांनो. जाऊ द्या मला. आजी, आजी कुठेस तू? तारा, तारा बाळा. अगं तारा, तू तू कुठे गेली होतीस? घरी यायला इतका वेळ कसा लावलास? आजी ते आधी मी सांगते ते. मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. तुला माहिती आज काय झालं? सांग ना आजी, काय झालं? सांगते. आधी तू हे सांग, तुझ्या सोबत कोणी आहे का? बहुतेक त्या आंधळ्या म्हातारीला डोळस माणसांपेक्षा जास्त दिसत वाटत. ही म्हातारी खरंच आंधळी आहे की नाटक करते? आजी ते मी तुला स्वराजची ओळख करून द्यायची होती. स्वराज? कोण स्वराज? आजी तोच ज्याने तुला विंचू चावण्यापासून वाचवलं होत. आणि आज जर हा नसता तर मी झाडाच्या फांदीखाली चिरडूनच मेले असते. पण अगदी नेहमीप्रमाणे याने आजही आपल्याला संकटातून सोडवलं. असं? मग हा जेव्हा येतो तेव्हा सोबत संकटच घेऊन येतो. आता याला योगा योग म्हणायचा की आणखी काही हे आई जगदंबेलाच माहीत. लेप लावतेस की जखमेवर मीठ चोळतीयस? नीट लावता येत नाही का तुला? तुला समजत नाहीये आम्हाला किती वेदना होत आहेत ते? मग कुणी सांगितलं होतं आगीत उडी घेऊन शौर्य गाजवायला? आम्ही शौर्य गाजवायला नव्हे, तुला वाचवायला आगीत उडी घेतली होती. शौर्य गाजवण्यासाठी आम्हाला आगीत उडी घ्यायची गरज नाहीये. साहस आमच्या रक्तातच आहे. ही गोष्ट आगीला माहित नव्हती ना? तू आमची चेष्टा करतेस का? आता तुला काही जरी झालं ना तरी आम्ही तुला वाचवणार नाही, बघच तू. काही हरकत नाही, आई जगदंबा आहे ना, ती मला कुठल्याही संकटातून वाचवेल. आणि ती असं बोलूनही दाखवत नाही, पण कुणीतरी आहे जो सतत बोलून दाखवतो. हे घे. नकोय आम्हाला तुझे हे उपकार आणि हे औषधही नकोय. जा इथून. ठीक आहे, मग जाते मी. हे तर खरंच चालली आहे, आता आम्हाला औषध कोण देणार आहे?